विचारला गेलेला प्रश्न वडगाव पुणे येथे स्टुअर्ट याची समाधी म्हणजे थडगे आहे त्याचा इतिहास काय आहे साठी घरबसल्या बँकेचे वर्क फ्रॉम होम करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करा व ॲप डाउनलोड करून कमाई सुरू करा. उत्तर: प्रथम, फाकडा या मराठीमधील अतिवापर असणाऱ्या शब्दाचा जो काळ्याच्या पडद्याआड गेलेला आहे त्याचा संदर्भ म्हणजेच माहिती पाहूया. आज 99% मराठी लोकांना फाकडा या शब्दाचा अर्थ माहीत नाही, पण काही दशकांपूर्वी सर्वात जास्त वापरणाऱ्या शब्दांपैकी हा एक शब्द होता. फाकडा म्हणजे देखणा, हुशार माणूस, शूर माणूस. स्टुअर्ट हा शब्द मराठी लोकांना म्हणायला यायचा नाही, म्हणून त्याला इष्टूर असे बोलायचे आणि त्यातूनच त्याचं नाव इष्टूर फाकडा असे पडले. या 3.5 फाकड्यांपैकी अर्धा फाकडा असलेल्या कॅप्टन जेम्स स्टुअर्ट म्हणजेच इष्टूर फाकडा याचे वडगाव मावळ येथे थडगे म्हणजेच समाधी आहे. कॅप्टन जेम्स स्टुअर्टवर उदय कुलकर्णी यांनी एक पुस्तक लिहिलेले आहे. 1778 साली ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठ्यांमध्ये पहिले युद्ध झाले होते. मराठ्यांनी पुणेमधील बोरघाटच्या पुणेकडील भाग रोखून धरला होता आणि इंग्रजी फौजा घाट चढून वर आल्या. मुंबईची फौज चालून येत असल्याचे समजताच शिंदे होळकरांसह बहुतांशी मराठी सरदार पुण्याच्या बचावासाठी तळेगावपर्यंत येऊन थडकले. 6 कंपन्यांचे नेतृत्व करत स्टुअर्टने 22 नोव्हेंबर 1778 मुंबई सोडले आणि 3 दिवसात घाटाजवळ म्हणजेच खंडाळाजवळ तो आला. मराठ्यांना हा फार मोठा धक्का होता, कारण 3 दिवसात मराठ्यांचा गनिम कसा मोडीत काढला व खंडाळा लोणावळा पार केला. बोरघाट चढून इंग्रज फौजावर येताच त्यांना घेरण्याचा मराठी सरदारांनी डाव रचला. 25 डिसेंबर रोजी ब्रिटिश सैन्य खंडाळ्यास आले. कामशेतजवळ त्यांना पानसेनच्या तोफखान्यांची गाठ पडली. मराठ्यांचा कडवा विरोध इष्टूर फाकडा उर्फ जेम्स स्टुअर्टने तोडला. त्याच्या झंझावातापुढे मराठा तुकडी कोलमडली. त्याचा पराक्रम पाहून अनेक जुने जाणते मराठा सैनिक बोलले, शाबास इष्टूर. एका तोफगोळ्याने इष्टूर फाकडाचा जीव गेला. मराठ्यांच्या पत्रातसुद्धा त्याचे कौतुकच केलेले आहे. त्याचे अंत्यसंस्कार मराठ्यांनी खूप मान सन्मानाने केले. जवळजवळ स्टुअर्टने मराठा फौजांना 10 दिवस झुंजवले, पण माघार घेतली नाही. इंग्रजांच्या मानाने मराठा फौज कैक पटींनी मोठी होती. 4 जानेवारी 1779 रोजी कार्ला येथील संग्रामात कॅप्टन स्टुअर्ट मारला गेला. त्याच्या शौर्याबद्दल मराठी सैन्याने व सरदारांनी त्यास फाकडा हा गौरवपूर किताब बहाल केला. मराठी कागदात त्याचा उल्लेख इष्टूर फाकडा असा करण्यात येत असे. 9 जानेवारीस इंग्रज तळेगावला पोहोचले तेव्हा त्यांना आसपासचा सर्व प्रदेश उजाड केल्याचे दिसले. तो ख्रिस्त होता, त्याची जन्मतारीख माहीत नसावी म्हणून 25 डिसेंबर हा पक्कड बाबांचा उरुस दिवस असतो. आज पण वडगाव मावळ भागात या पीरबेबांचा उरस भरतो. थोर इतिहासकार विल्यम डार्लेम्पल यांनी समाधी शेजारी काढलेला फोटो आम्ही इथे दिलेला आहे. आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.